नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गुळाची शंकरपाळी. त्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 वाटी गूळ, तूप आणि 1/2 वाटी पाणी. चला तर मग बनवूयात गुळाची शंकरपाळी. आता आपण हे तूप कडकडीत तापून घेतलेलं आहे, हे मोहन म्हणून वापरणार आहोत. कडकडीत तूप आपण पिठात ओतायची. आणि हे हा जो गूळ आहे तो पाण्यात विरघळून घ्यायचा. इथे पाणी हे थंडच वापरायचे. जर पाणी गरम केल्याने त्यात गूळ विरघळवला तर आपली शंकरपाळी कडक बनतील, वातड बनतील. त्यामुळे हा गूळ आपण थंड पाण्यातच विरघळवून घ्यायचा. गूळ पाण्यात विरघळेपर्यंत आपण हे पीठ जे घेतलेलं आहे त्यात मोहन टाकलेलं आहे, तर ते मोहन हलक्या हाताने मळून घ्यायचं पिठामध्ये. तुम्ही जर माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे काय होईल की मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील. इथे हा आपला गूळ विरघळून झालेला आहे, तर हा गूळ गाळणीने गाळून घ्यायचा जेणेकरून त्यातील कचरा गाळणीवर राहून जाईल. आता ह्या गाळून घेतलेल्या गुळाच्या पाण्यात आपण हे पीठ घट्ट मळायचे. हे पीठ पुरीपेक्षाही जास्त घट्ट असायला पाहिजे. थोडं थोडं करत हे पाणी टाकायचं, एकदम नाही टाकायचं. हे पहा, इथे माझं पीठ मळून झालेलं आहे. हे थोडं घट्ट सरस मळलेलं आहे, हे पहा. हे मळलेलं पीठ आता 15 ते 20 मिनिटांसाठी मऊ होण्यासाठी ठेवायचं. हे पहा, शंकरपाळ्यासाठीचं पीठ आपलं रेडी आहे. तर आता आपण याचा गोळा बनवून याची जाडसर चपाती लाटून घेणार आहोत. त्याच्या कडा दाबून घ्यायच्या असा गोल गोळा बनवताना. हे पहा, अशा आता याची जाडसर लाटी लाटून घ्यायची. ही लाटी लाटताना तुम्हाला याला तेल किंवा पीठ काहीच लावायची गरज नाही. यात मोहन घातल्यामुळं हे पीठ खाली पोळपाटाला चिटकणार नाही. ह्या कडा अशा दाबून घ्यायच्या. कडा कटरनी कट करून घ्यायचा किंवा तुम्ही चाकूने घेऊ शकता. आता याला स्क्वेअर शेप मध्ये किंवा डायमंड शेप मध्ये कट करून घ्यायचं. मी इथे स्क्वेअर शेप मध्ये कट करणार आहे. हे बघा,
म्हणजे शंकरपाळ्याची जाडी एवढी आहे. चला तर मग आता ही शंकरपाळे तळून घेऊ. दुसरी लाटी अशीच लाटून आपण शंकर त्याचे पण असेच शंकरपाळे बनवून घेणार आहोत. आता आपण शंकरपाळी तळून घेऊ. ही शंकरपाळी तळण्यासाठी तेल एकदम कडकडीत नाही तापायला पाहिजे, मीडियम तापलेलं पाहिजे जेणेकरून शंकरपाळी आतून तळली जातील. हे पहा माझं तेल जास्ती तापलेलं नाहीये. इथे शंकरपाळी तळत असताना आपण त्याला एकसारखं हलवत राहायचं, त्यामुळे सगळ्या शंकरपाळ्यांना एकसारखा कलर येईल. शंकरपाळी लालसर तळून घ्यायची आहेत. हे पहा आपली शंकरपाळी किती छान दिसत आहेत, कलर पण एकदम मस्त आला आहे आणि खुसखुशीत पण दिसत आहेत. इथे आपले शंकरपाळे एकदम रेडी आहेत. मी तुम्हाला एक शंकरपाळा तोडून दाखवते. हे बघा शंकरपाळ्याच्या आतमधून लेयर्स आलेले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक कमेंट आणि शेअर करा आणि कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा.